नमस्कार, मी शेखर सिंग, जिल्हाधिकारी सातारा. सातारा जिल्ह्याच्या आपली कोविडची परिस्थितीचा जर आपण सद्यस्थित विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 1,51,387 पेशंट, म्हणजे आपण काल 1.5 लाखच्या टोटल क्युम्युलेटिव्ह कोविड पेशंटचा आकडा आपल्या जिल्ह्यामध्ये क्रॉस झालेला आहे. सध्यस्थिती ॲक्टिव्ह केसेसचा जर विचार केला तर 16,808 आपल्याकडे ॲक्टिव्ह केसेस आहे, त्याच्यामध्ये हॉस्पिटलाईज पेशंट 33 से 73 पेशंट आहे. आता आपले मागच्या जे आपला आठवडा होता 16 ते 22 मईचा जे आपला आठवडा होता त्याची आपली पॉझिटिव्हिटी जवळपास 27% होती, आणि त्याचे आदला जे आठवडा होता म्हणजे 9 मई ते 15 मईचा त्याची पॉझिटिव्हिटी आपली 33% होती. आता 16 ते 22ची पॉझिटिव्हिटी जरी आपली थोडी कमी दिसत असेल, त्याच्यामध्ये काही आमचे जुनी काही नेगेटिव्ह डेटा एंट्री वगैरे असल्यामुळे त्याचा इफेक्ट आत्ता दिसला, जरी ते आपले नेगेटिव्ह टेस्ट थोडेसे आधीचे होते. मला आणि ही मी तुम्हाला कशासाठी सांगतो आहे की मागचे 2 दिवसाची आपली पॉझिटिव्हिटी 22 तारखेची 17%, 23 तारखेची 18%. एक गोष्टी नक्कीच आहे की एप्रिलचे शेवटच्या आठवड्याचा जर आपण विचार केला तर जवळपास म्हणजे 27 एप्रिल ते 4 मईचा जे आपला आठवडा होता त्याच्यामध्ये आपली पॉझिटिव्हिटी 37% होती. त्याच्यानंतर 5 मईचे पुढचा जे आपला आठवडा होता आपला त्याची पॉझिटिव्हिटी त्यावेळी 34% आली, त्याचे नंतरच्या आठवड्यामध्ये 33% आली, आणि जसं मी आत्ता सांगितलं 27% रिसेंटच्या आपल्या आठवड्याची आली. आता जरी आपली पॉझिटिव्हिटीमध्ये 100% डिक्लाईन होत असेल तरी त्याच्यामध्ये ज्या प्रमाणात आपल्याकडे डिक्लाईन अपेक्षित आहे किंवा ज्या प्रमाणात आपल्याकडे डिक्लाईन झाली पाहिजे तेवढी डिक्लाईन आपले जिल्ह्यामध्ये झालेली नाही. मागचे 2 दिवसाची जी पॉझिटिव्हिटी इमिजिएटली 17 ते 18% जे आलेली आहे तेवढी ॲक्च्युअल पॉझिटिव्हिटी तेवढी कमी नसून त्याच्यामध्ये काही आपलं पेंडिंग डेटा एंट्रीचे आपले मागचे आठवड्या 10 दिवसाचे जे पेंडेन्सी थोडी होती ती आम्ही आता या आठवड्यामध्ये भरून काढल्यामुळे आपल्या नेगेटिव्हची काही पेंडिंग डेटा एंट्री होती ती आता रिफ्लेक्ट होतोय. तर त्याच्यामुळे कुणालाच असं वाटू नये की आपल्या जिल्ह्यामध्ये आता पॉझिटिव्हिटी 17% झाली, 18% झाली, भरपूर काही आपण केलं आणि आत्ता काही पुढे काही आपल्याला काळजी घ्यायची गरज नाही किंवा काही पाऊल उचलायची गरज नाही. इनफॅक्ट ज्या प्रमाणात आम्ही पॉझिटिव्हिटी अपेक्षित करत होतो त्या प्रमाणात ॲक्च्युअल पॉझिटिव्हिटी तेवढी डिक्लाईन झालेली नाही. म्हणून आपण थोडा परवा सर मान्य लोकप्रतिनिधी मान्य पालकमंत्री महोदय मान्य रामराजे सर नंतर आपले मान्य मिनिस्टर ऑफ स्टेट शंभूराजे देसाई साहेब आणि सर्वच मान्य लोकप्रतिनिधीचे कन्सल्टेशनमध्ये आपण तो निर्णय घेतला प्रशासनाच्या तर्फे कडक लॉकडाऊन करण्याचा. त्याच्यामध्ये जे आपला जे ऑर्डर आम्ही काल रोजी जे इश्यू केलेला आहे त्या ऑर्डरमध्ये जर आत्तापर्यंतची त्याची ठळक बाबी जर तुम्ही वाचली असेल त्याच्या संदर्भातलं आज माझा तुम्हाला सर्वांना आव्हान आहे की तुम्हाला समजून सांगणे की नेमका या लॉकडाऊनमध्ये आणि याच्या आधीच्या लॉकडाऊनमध्ये काय फरक होता. एकतर हे जे आपला लॉकडाऊन आदेश आहे तो आज रात्री 12 वाजल्यापासून 1 जूनची सकाळी 7 वाजेपर्यंत आपला लागू राहणार आहे. त्याच्यामध्ये 144 आपला जमावबंदीचा आदेश जसा आधी होता ते आत्ता पण त्याला आपण लागू ठेवलेला आहे. अत्यावश्यक सेवामध्ये काय काय सुरू आहे आणि अत्यावश्यक सेवामध्ये आत्ता आम्ही काय इन्क्लूड केलं तो मी तुम्हाला सांगून देतो. एक तर सर्व प्रकारचे आपलं मेडिकल एस्टॅब्लिशमेंट, ते हॉस्पिटल असो, मेडिकल शॉप्स असो, काही आय डायग्नॉस्टिक सेंटर्स असो, ते सर्व याच्यामध्ये आपण नेहमीप्रमाणे त्यांना इन्क्लूड केलेलं आहे. व्हेटनरी हॉस्पिटल ॲनिमल केअरचे आपण याच्यामध्ये शेल्टर्स वगैरे आपण इन्क्लूड केलेले. दूध संकलनची वेळ आपण सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत ठेवली आहे आणि दूधचा घरपोच वितरण आपण अलाव केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त शेतीविषयक जे सेवा आहे ते शेतीविषयक सेवा किंवा उपकरणे खते बियाणे त्याला आपल्याला खरीपचा हंगाम असल्यामुळे त्यांना घरपोचची मुभा आपण सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घरपोचची मुभाफक दिलेली आहे. ग्राहकांना विक्रेत्यांच्याकडे ऑनलाईन किंवा फोनने संपर्क करून मागणी करावी लागेल. मला जाणीव आहे की ही थोडीशी अवघड गोष्टी आहे, शेतकरी बांधवांना कदाचित याच्यामुळे थोडासा त्रास होणार आहे, पण मला तुम्हाला सर्व विशेषतः शेतकरी बांधवांना माझा नम्रपणे विनंती आहे की आपला जे आत्ता सद्यस्थित जे आपण पसारा बघतो आहे तो सर्वात जास्त पसारा आपल्याकडे रुरल एरियामध्ये, अर्बन एरियामध्ये आपला तेवढा पसारा आत्ता सद्यस्थितीत राहिलेला नाही आहे. म्हणून रुरल एरियामध्ये जर आपल्याला पसाराला थांबवायचं असेल तर गावोगावी आपल्याला हे जे लॉकडाऊन ऑर्डर आहे ते 100% पाळावा लागेल, नाहीतर रुरलमधला जे आपला स्प्रेड आहे ते आम्ही कमी करण्यामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. म्हणून आपण तो पाऊल उचललं आहे ते मला माहिती आहे, थोडासा पाऊल आपला थोडा डिफिकल्ट आहे, शेतकऱ्यांना पण कदाचित तो डिफिकल्ट जाणार आहे. म्हणून आपण त्यांना अगदी सप्लाय थांबू नये, खतांची बियांची बियाण्याची ती सप्लाय
थांबू नये म्हणून आपण घरपोचची याच्यामध्ये सुविधा ठेवलेली आहे. आणि सर्व कृषी विक्रेता जे आपले केंद्रचे विक्रेता आहे त्यांना माझ्या सर्वांना नम्रपणे त्यांना निवेदन आहे, त्यांना सूचना आहे माझ्या वतीने की त्यांनी घरपोचची सुविधा 100% उपलब्ध करून द्यावी. त्याच्या व्यतिरिक्त आपण शिवभोजनचे जे आपली थाळीची योजना आहे ती आपण सुरू ठेवलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त इतर काही मान्सूनपूर्व कार्यक्रम आहे, शासनाचे सार्वजनिक उपक्रम आहे त्यांना आपण सुरू ठेवलेलं आहे. बिकॉज आता पुढे मान्सून आहे म्हणून मान्सूनपूर्वचे कार्यक्रम आपल्याला सुरू ठेवावे लागतील. वस्तू व मालवाहतूक 100% सुरू आहे. गुड्स ट्रान्सपोर्टला आपण कुठेच थांबवणार नाही. टेलिकॉम सर्व्हिसेस, टेलिकॉम सेवा सुरू आहे. मीडियाची संपूर्ण ॲक्टिव्हिटी आपण सुरू ठेवलेली आहे. पेट्रोल पंप आणि जे डिझेल पंप विक्रेता आहे त्यांना प्रायमॅरली विशेषतः पेट्रोल जे आहे अत्यावश्यक सेवामध्ये असणारे लोकांच्यासाठीच पेट्रोलची विक्री केली जाणार आहे. डिझेलची विक्री आपल्या गुड्स ट्रान्सपोर्टसाठी आणि शेतीसाठी कामानिमित्ताने जे आपले ट्रॅक्टर असतात फक्त त्यांना आपला किंवा शेती जे औजार असतात त्यांना डिझेलची पुरवठा आपण सुरू ठेवलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त पेट्रोलची पुरवठा फक्त जे व्हेकल अत्यावश्यक सेवामध्ये इन्क्लुडेड आहे त्यांच्यासाठीच आपण ठेवलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त प्रसारमाध्यमचे काही लोक आहे, काही माल वाहतूक करणारे लोक आहे, म्हणजे जे काही आपले असेन्शियल सर्व्हिसेसमध्ये इन्क्लुडेड लोक आहे त्यांच्यासाठी आपण ठेवलं आहे. ATM ची व्यवस्था, विद्युत व गॅस पुरवठा ते आपण सुरू ठेवलं आहे. ATM सुरू ठेवताना मात्र बँक आपण पुढचे 1 आठवड्यासाठी बंद ठेवलेलं आहे. तर बँकचा कोणताच पब्लिक व्यवहार, कोणताच पब्लिक डीलिंग राहणार नाही, फक्त ATM चे मार्फत डीलिंग याचे पुढे ATM आपण सुरू ठेवणार आहोत. याच्या व्यतिरिक्त पुढचा जर आपला ऑर्डरचा आपण जर विचार केला तर काही गोष्टी आहे जे आपण ऑर्डरमध्ये पूर्णपणे त्याच्यावर बंदी घातलेली आहे. त्या ऑर्डरमध्ये सर व्यापारी दुकान व स्थापना, नॉन असेन्शियल शॉप आधी पण बंद होती, आत्ता पण बंद राहणार आहे. उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल, रिसॉर्ट हे पण बंद राहतील. भाजी मार्केट, फळ मार्केट, आठवडी बाजार, मंडई, फेरीवाळे संपूर्णतः आपण यांना बंद ठेवलेलं आहे. आत्तापर्यंत भाजी फळची आपली होम डिलिव्हरी सुरू होती पण पुढचे 7 दिवसामध्ये ती होम डिलिव्हरीसुद्धा अलाव केली जाणार नाही. मटन, चिकन, अंडी यांचे सुद्धा दुकान पूर्णपणे आपण बंद ठेवलेलं आहे. रस्त्याच्या कडेला असणारे जे खाद्यपदार्थ विक्रेता आहे ते पूर्णपणे आपण बंद ठेवलेलं आहे. सर्व किराणा दुकान, किरकोळ आणि ठोक विक्रेता, त्याच्यामध्ये होलसेल असो रिटेल असो, किराणा दुकानसुद्धा आपण बंद ठेवलेलं आहे. त्यांच्यासुद्धा घरपोच अलाव केला जाणार नाही. जसं आत्तापर्यंत आपण घरपोच त्यांचे अलाव करत होतो, सद्यस्थित पुढचे 7 दिवसासाठी ती घरपोचसुद्धा अलाव केली जाणार नाही. APMCसुद्धा आपण बंद ठेवला आहे. भाजीपाला, बेकरी, फळ विक्रेता ते पण आपण बंद ठेवलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त सहकारी सार्वजनिक क्षेत्र उपक्रम जे आपले बँक आहे त्याच्यामध्ये आपले कॉपरेटिव्ह बँक आहे, पतसंस्था असतील, सोसायटीज असतील, ते सर्व आपली पब्लिक डीलिंगसाठी बंद राहणार आहे. मात्र काही बँकांना आपण त्यांचे इंटरनल कामासाठी फक्त बँक एम्प्लॉईसाठी आपण त्यांना परवानगी दिलेली, पण कोणतीच पब्लिक डीलिंग बँकामध्ये केली जाणार नाही. याच्यानंतर प्रवासी वाहतूक, जशी आधी आपली सूचना होती तशीच सूचना आहे. असेन्शियल आयटम्स आत्ता काय आहे ते आपण आत्ता ठळकपणे नमूद करून दिले. त्या असेन्शियल आयटम सोडून इतर कोणतीच प्रवासी वाहतूक, जे आपली मेडिकल आणि असेन्शियल आयटम सोडून प्रवासी वाहतूक अलाव केली जाणार नाही. ट्रान्सपोर्ट हे खाजगी वाहतूकचा झाला. सार्वजनिक प्रवासी वाहतूकचा जर आपण विचार केला तर असेन्शियल सर्व्हिसेसमध्ये असणारे लोकांना STचा ट्रान्सपोर्ट अलाव राहणार आहे. नॉन असेन्शियल सर्व्हिसेसमध्ये असणारे लोक किंवा वैध कारणाशिवाय ट्रॅव्हल करणाऱ्या लोकांच्यासाठी STची सुविधा उपलब्ध केली जाणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त काही सूट देण्यात आलेली याच्यामध्ये बाबी आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने औषध उत्पादन केंद्रीय व राज्य व स्थानिक प्रशासनाचे सर्व कार्यालय त्यांना आपण जे काही कोविडमध्ये सम्मिलित आहे त्यांना आपण याच्यामध्ये अलाव केलेलं आहे. सर्व जे शासकीय कार्यालय आहे जे कोविडमध्ये गुंतून नाही, म्हणजे ज्यांचा कोविडशी निमित्ताने डायरेक्टली काम येत नाही किंवा डायरेक्टली त्यांचा कोविडच्या निमित्ताने ते सर्व्हिसेस देत नाही, ते सर्व शासकीय कार्यालय आपण 15% क्षमतासह उपस्थित राहण्यासाठी सुरुवात त्यांना केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त जे लॉजिंगचे जे आपले हॉटेल आहे त्याच्यामध्ये आपला बार जसा आधी सुरू होता ते बार आपण आता बंद ठेवलेला आहे. याच्या व्यतिरिक्त वाईन शॉप FL3 FL2 वगैरे त्यांना पण आपण बंद ठेवलेला आहे. कंट्री लिकरची शॉपसुद्धा बंद ठेवली आहे. आधी जसं वाईन आणि बारमधून घरपोच सुरू होती, आत्ता वाईन आणि बारमधून घरपोचसुद्धा अलाव आपण करणार नाही. तर वाईन शॉप आणि बार शॉप, बिअर शॉप, कंट्री लिकरची शॉप ते तर बंद राहणारच आहे.
त्याच्या व्यतिरिक्त त्यांची घरपोचसुद्धा अलाव केली जाणार नाही. याच्या व्यतिरिक्त हॉटेल आणि रेस्टॉरंटमधून जेवणाचं जे पार्सल आहे ते आपण पार्सल सुरू ठेवलेलं आहे. पार्सल घेण्यासाठी कुणाला रेस्टॉरंटला म्हणजे ते येऊ शकणार नाही, पण रेस्टॉरंटमधून होम डिलिव्हरी आपण सुरू ठेवलेली आहे. उत्पादन क्षेत्र जे आपले इंडस्ट्रीज आहे, इंडस्ट्रीजमध्ये जे असेन्शियल इंडस्ट्रीज आहे त्यांना आपण सुरू ठेवलेलं आहे. असेन्शियल जे आपले असेन्शियल बाबीला मदत करणारी इंडस्ट्रीज त्यांना आपण असेन्शियल इंडस्ट्रीज म्हणून गृहीत धरणार आहे. एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिटमध्ये जे मेजॉरिटी एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट आहे त्यांना आपण सुरू ठेवलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे आधी एक कंडिशन होती की काही इंडस्ट्रीज जे असेन्शियल किंवा एक्सपोर्ट इंडस्ट्री एक्सपोर्ट ओरिएंटेड इंडस्ट्रीजची डेफिनेशनमध्ये नाही किंवा कंटिन्युअस प्रोसेसची डेफिनेशनमध्ये नाही, पण ज्यांचे स्टाफ इंडस्ट्रीमध्ये थांबतात त्यांना सुरू ठेवला होता, त्यांना मात्र आपण आता बंद केलेलं आहे, त्यांना आपण अलाव करणार नाही. याच्या व्यतिरिक्त कोणताच बांधकामशी निगडीत काम जे आधी आपण NC2 बांधकाम जे आपले मजूर आहे त्यांच्यामार्फत सुरू असलेलं काम होतं त्याला आपण सुरू ठेवलं होतं, ते आपण आता सुरू ठेवणार नाही. मात्र याच्यामध्ये आधी जसं मी सांगितलं होतं मॉन्सून पूर्वचे जे आपले काही शासकीय काम आहे, सार्वजनिक उपक्रमचे काम आहे, त्यांना आपण मात्र याच्यामध्ये सूट देण्यात आलेली आहे. वर्तमानपत्रे जसं त्यांची घरपोच आज रोजी सुरू आहे तसंच घरपोच त्यांची सुरू राहतील. याच्या व्यतिरिक्त सिनेमागृह, नाट्यगृह, जलक्रीडा क्लब एक्सेट्रा ते सर्व बंद होणार आहे. व्यायामशाळासुद्धा बंद होणार आहे, ते आपले तसं बंद राहणार. धार्मिक स्थळे जसं आधीपासूनच आपले बंद आहे ते पण सुद्धा आत्ता पण बंद राहतील. मात्र तिथे विधिवत जे पूजा आहे ते त्याचा पुजारी मौलवी फादर किंवा त्या धार्मिक संस्थाचे असणारे जे पुजारी आहे त्यांच्या व्यतिरिक्त कोणालाच तिथे परवानगी दिली जाणार नाही. केश कर्तनालय स्पा सलून वगैरे सर्व बंद राहतील. शाळा व महाविद्यालय बंद राहतील. सर्व धार्मिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक कार्यक्रम कोणताच कार्यक्रम या 7 दिवसांमध्ये घेता येणार नाही. त्या कार्यक्रमाला काहीच आपण परवानगी दिलेली नाही. ऑक्सिजन उत्पादक जे आहे त्यांच्या आपलं वेगवेगळे जे ऑक्सिजनचे आपले रिफिलर्स आहे सप्लायर्स आहे त्यांचं कार्य तसंच तसं सुरळीत सुरू राहतील. ई कॉमर्सच्या संदर्भात जे काही असेन्शियल वस्तू आपण नमूद केलेली आहे त्या असेन्शियल वस्तूसाठी आपण त्यांची परवानगी सुरू ठेवलेली आहे. काही सरकारी गृहनिर्माण संस्थाच्या संदर्भात आपण काही गाईडलाईन्स आधी काढली होती तीच गाईडलाईन आपण यावेळी काढलेली आहे. तर हे ओव्हरऑल एक माझा ऑर्डरचा मी तुम्हाला एक ब्रीफ स्नॅपशॉट दिलेला आहे. ते डिटेलसाठी कृपया करून सर्वांनी डिटेल ऑर्डर वाचा. त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन असेल खूप विस्तृत आपला ऑर्डर आहे, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सर्व कन्फ्युजनला सॉल्व्ह करण्याचा पण प्रयत्न केलेला आहे. सर्वांना माझ्या वतीने खूप स्ट्रिक्ट वॉर्निंग राहणार आहे. आपल्या संपूर्ण जिल्ह्याची परिस्थिती बघता आपण जर आत्ता कडक पाऊल उचलले नाही तर पुढे कदाचित परिस्थिती आपल्या हातेबाहेर जाण्याची शक्यता होऊ शकतो आणि ती परिस्थिती तसं जाणार नाही. आणि जसं सुरुवातीला मी तुम्हाला खूप विस्तृतपणे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की जरी पॉझिटिव्हिटी आपल्या जिल्ह्याची कमी होत आहे तरी जे कमी होण्याचं प्रमाण ज्या प्रमाणात असला पाहिजे त्या प्रमाणात नसल्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये आपण हे कडक लॉकडाऊनचा जे काही आपला आदेश आहे तो काढला आहे, ते सर्वाची सर्वानुमतीने काढला आहे, कन्सेन्सने आपण काढला आहे. पण त्याच्यासाठी ॲज ऑलवेज जे इम्प्लिमेंटेशनमध्ये सर्वात जास्त रोल आहे ते सर्व सताराचे आपले जिल्हावासियांचा रोल आहे. आधी पण वेळोवेळी जसं जसं आपण लॉकडाऊन ऑर्डर काढले तुमच्यामार्फत बराच आपल्याला सहभाग भेटला, तरी पण सहभाग भेटल्यानंतरसुद्धा असं मागच्या लॉकडाऊनमध्ये लक्षात आला होता की बरेच लोक बाहेर फिरायला जायचे. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला एक्झाम्पल दिलं सताराचं काही भाग असेल, कराडचा भाग असेल, संध्याकाळी लोकांची फिरण्याची जी प्रवृत्ती आहे अजून मागच्या लॉकडाऊनमध्ये संपली नव्हती. आणि त्यांना कारण विचारायचं तर असं काहीतरी कारण सांगायचं, कोणी सांगायचं मी वॅक्सिनेशनसाठी जातो आहे, कोणी सांगायचं मी इथे मेडिकलसाठी जातो आहे, कोणी सांगायचं मी तिथे जातो आहे. तर म्हणून जरी मेजॉरिटी लोकांनी त्याच्यामध्ये आपल्याला सहकार्य आहे आणि त्याचा खूप चांगला त्याच्यामध्ये लोकसहभाग होता, तरी काही असा मायनॉरिटीसुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये आहे जे लॉकडाऊन पाळत नाही, जे काही स्ट्रिक्ट आपले जे काही आपले निर्देश आहे लॉकडाऊन ऑर्डरमध्ये त्यांना पाळत नाही. तर त्यांना सर्वांच्यासाठी माझे खूप स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, याच्या पुढे 7 दिवस आमची कारवाई खूप स्ट्रिक्ट राहणार आहे. त्याच्यामध्ये कोणाला काही लिनियन्सी कोणाला काही फ्लेक्सिबिलिटी दिली जाणार नाही आहे. बाहेर तुम्ही पडले तर विनाकारण बाहेर पडण्यासाठी 500 रुपये प्रति माणूस फाईन आणि त्याच्या व्यतिरिक्त कदाचित आपण FIR सुद्धा तुमच्यावर लॉज करणार आहे आणि स्ट्रिक्टेस्ट ॲक्शन आमच्यामार्फत घेतला जाणार आहे. तर बाहेर पडण्याच्या आधी तुम्ही असेन्शियलमध्ये मोडतात किंवा नाही तेवढा बघून बाहेर पडायचा, नाहीतर पुढचे 7 दिवस घरामध्येच थांबायचं. आणि 7 दिवस घरामध्ये थांबवताना कृपया करून तुमचे लक्षण तुमचे सिम्पटमवर लक्ष राहू द्या, तुमची बॉडीची संपूर्ण परिस्थितीवर लक्ष राहू द्या,
त्याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटते की काही अंग दुखणे, काही गळ दुखणे, खोकला, शिंकणे, काही तापची प्रवृत्ती किंवा त्याच्या व्यतिरिक्त जे आता वेगवेगळे आपले जे कोविडचे सिमटम आहे, जर तुम्हाला दिसले की लगेच नजीकचे टेस्टिंग सेंटरला जाऊन टेस्टिंग करून घ्यावी, नजीकचे तुमचे डॉक्टरकडून ट्रीटमेंट करून घ्यावा, जेणेकरून अर्ली सिमटम जर आपण आयडेंटिफाय केले, अर्ली आयडेंटिफाय आपण पेशंटला केला, तर त्याचा ट्रीटमेंट लवकर सुरू होऊ शकतो. ट्रीटमेंट लवकर सुरू झाला की पुढे त्याची सिव्हिअरिटी आपण कमी करू शकतो, हॉस्पिटलायझेशनचा पर्सेंटेज कमी करू शकतो. तर नेहमी आपल्याला सर्वांना विचार केला पाहिजे की लॉकडाऊनचा मूळ हेतू काय. बरेच लोक आता विचारणार लॉकडाऊनचा मूळ हेतू काय, लॉकडाऊन करून तुम्ही करणार काय. तर लॉकडाऊन करून याचे पुढे आपली जे कारवाई आहे, लोक घरामध्ये थांबतील, कोणाला सिमटम आले की ते लोक बाहेर पडले पाहिजे. आपले सरकारी यंत्रणा आयल आहे सारी सर्व्हेलन्सने, आणि तुम्ही लोकसुद्धा सजग राहा, तुम्ही लोकसुद्धा तुमचे सिमटमसाठी सतर्क राहा. तुमचा जेवढा घरामध्ये राहून लोकांशी जेवढा कमी आपला तुमचा कॉन्टॅक्ट येईल, तेवढा संसर्ग या 7 दिवसामध्ये पसरण्याची शक्यता कमी राहणार आहे. आणि ते कमी जर शक्यता राहिली आणि तुम्ही घरामध्ये जर थांबले, तर ज्या लोकांना संसर्ग आहे ते बाहेर पडू शकतात. आणि जे आपण साखळी म्हणतो, नेहमी ब्रेक द चेन म्हणतो, ती साखळी तोडण्यामध्ये आम्ही सक्सेसफुल होऊ शकतो. मागच्या वेळीसुद्धा जेव्हा केव्हा आपण स्ट्रिक्ट लॉकडाऊन केलेला आहे, 100% त्याचे रिझल्ट भेटलेले. याचे पुढेसुद्धा या लॉकडाऊनचे सुद्धा रिझल्ट भेटतील अशी मला मला 100% अपेक्षा आहे. असा माझी 100% त्याचे संपूर्ण लॉकडाऊनचे मधून अपेक्षा आहे. पण याच्यामध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं, याच्यामध्ये जे मुख्य जे ध्येय आहे, मुख्य जे केंद्रबिंदू राहणार आहे, आपला ग्रामीण भागचा केंद्रबिंदू राहणार आहे. म्हणून त्याच्यामध्ये जे ग्राम दक्षता समिती आहे, त्यांचा रोल खूप महत्त्वपूर्ण या लॉकडाऊनच्या वेळी राहणार आहे. सरपंच आहे, तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, पोलीस पाटील आहे, कोतवाल आहे, सर्व ग्रामपंचायतचे सदस्य आहे, किंवा काही आपले गावाचे व्हॉलंटियर आहे जे ग्राम दक्षता समितीचे पार्ट आहे, त्यांनी त्यांच्या मनावर घेतलं पाहिजे की मला माझे गावामध्ये 7 दिवस 100% स्ट्रिक्ट लॉकडाऊन करून घ्यायचं आहे. जर एखादा माणूस तुम्हाला काय अडवणूक करत असतील, एखादा माणूस असं म्हणत असतील की मी तुमच्या ऐकणार नाही, मी दुकान उघडी ठेवणार आहे किंवा मी बाहेर पडणार आहे, तर कृपया करून आमचे नजीकचे पोलीस स्टेशनमध्ये इंटिमेशन द्या. पोलीस पाटीलचे मार्फत पोलीस यंत्रणाला, महसूल यंत्रणाला इंटिमेशन द्या, आणि आपण 100% त्या माणसाच्यावर FIR पासून 353 जी आपली कारवाई असतो शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करण्याची, तीसुद्धा त्या माणसाच्यावर दाखल करण्याची आपण खबरदारी घेतो आहे. तीसुद्धा पुढे कारवाई करण्याची आम्ही आमच्यातर्फे त्याच्यामध्ये लक्ष देतो आहे. तर सर्व ग्रामदक्षता समिती, सर्व सरपंच, सर्व जे आपली संपूर्ण समिती आहे, आणि विशेष माझा जे सक्त सूचना सर्व आपले ग्रामसेवक तलाठीची राहणार आहे, पुढचे 6 ते 7 दिवस तुम्हाला गावामध्येच संपूर्ण फोकस करून, गावामध्येच आपली संपूर्ण फिरती करून, हे 100% आपल्याला लॉकडाऊनचा जे आदेश आहे ते गावागावी प्रत्येक पाड्याला प्रत्येक वस्तीला पाळला पाहिजे, असा आपल्याला स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन त्याची करून घ्यायची आहे. आणि ही आपण इम्प्लिमेंटेशन ग्रामदक्षता समितीचे सपोर्टच्या शिवाय करू शकणार नाही. म्हणून सर्व मान्य जे आपले सरपंच आहे, त्यांना माझी कडकडीची विनंती आहे की जर आपल्याला साखळी तोडायची असेल, आपल्याला जर याचा प्रादुर्भाव कमी करायचा असेल, तर ही आपल्याला लॉकडाऊनची एक संधी उपलब्ध आहे. ती लॉकडाऊनची संधी वापरून आपण साखळी तोडू शकतो, आणि मला 100% विश्वास आहे की आपण ते तुमचे सहभागाने ते साखळी तोडू शकणार आहे. ग्रामदक्षता समितीचे व्यतिरिक्त सर्व सताराचे जिल्हावासियांना माझी परत एकदा कडकडीची विनंती, सक्त सूचना, निवेदन, जे काही तुम्हाला म्हणायचे ते तुम्ही म्हणा त्याला. पण तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की लॉकडाऊन 100% पाळा. तुमची स्वतःची जबाबदार, मी जबाबदार जे मान्य मुख्यमंत्री प्रत्येक वेळा म्हणतो, मी जबाबदार, ती माझी आणि तुमची जी जबाबदारी आहे ती मी जबाबदार म्हणून तुमची जबाबदारी पाळा, जेणेकरून आपण हे साखळी तोडू शकतो आणि करोनाचा प्रादुर्भाव आपल्या जिल्ह्यामध्ये करू शकतो. एंड करताना तुम्हाला सर्वांना सांगतो की 7 दिवसाच्या नंतर आपण आपला केसची ट्रॅजेक्टरी बघून हे रिव्ह्यू करणार आहे, आणि त्याला जर पुढचे 7 दिवस एक्सटेंड करायचं झालं, तर मान्य पालकमंत्री महोदय, मान्य इतर आपले सर मंत्रीगण आणि लोकप्रतिनिधी, त्यांचे कन्सेन्सने, त्यांची सल्ल्याने कदाचित आपण पुढे एक्सटेन्शनसुद्धा द्यावा लागणार आहे, जर आपल्याकडे परिस्थिती सुधारली नाही तर. पण जर आपल्याकडे परिस्थिती सुधारली, जर तुम्ही सर्वांनी याच्यामध्ये सहभाग दिला, की कदाचित आपल्याला 7 दिवसाच्या नंतर रिव्ह्यू करायची गरज लागणार नाही. पण जर रिव्ह्यू करायची गरज लागली की 7 दिवसाच्या नंतर पुढे 7 दिवस आपण कदाचित निर्णय घेऊ शकतो.
तर वन्स अगेन तुमच्या सर्वांचे मला सहकार्याची अपेक्षा आहे, सर्वांचे सहकार्याची विनंती आहे. हे लॉकडाऊनचा ऑर्डर आपली साखळी तोडण्यासाठी आपण त्याला एक संधी म्हणून त्याला वापरूया आणि लॉकडाऊनला स्ट्रिक्टेस्ट इम्प्लिमेंटेशनसाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्य लाभणार अशी मी अपेक्षा करतो. आणि आपण 17-100% साखळी तोडून याचा प्रादुर्भाव कमी करू शकतो असा विश्वास जाहीर करून माझा आजचा संदेश संपवतो. धन्यवाद.